फलती चरिष्क इश्क विश्क फितुरी हसवे चपे मझा लिगे मससुरी कसले उधान हाट खरदल सुगामी मडलक खिलात दे उठुष्क सलामी मघसाली ना दुर्गती कुणिते तमाही सिंपथी अरबाद हाती तंबू राशे उठी हल्ली माती हल्ली माती क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इतकी एनर्जेटिक सुरुवात झाली आहे आजच्या या भागाची. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया ती अँड ती या सिनेमाच्या या संपूर्ण टीमचं. खर तर ती आणि ती आणि त्यांच्यामध्ये अडकलेला हा यांची आता सगळीकडे चर्चा आहे. जोरदार टाळ्या पुष्कर साठी पुष्कर जोग, जोरदार टाळ्या सोनाली कुलकर्णीसाठी, जोरदार टाळ्या प्रार्थना बेहरेसाठी झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या परी तेलंगसाठी आणि जोरदार टाळ्या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्यासाठी. आणि आणखीन एका सिनेमाची टीम आता या मंचावरती येणार आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मंचावरती अशा एका नव्या सिनेमाचं. खरं तर तुमच्याकडे पण तरुणाई आहे आणि या सिनेमात सुद्धा तरुणाई आहे, पण सध्याची तरुणाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सळसळता उत्साह आणि तो असलाच पाहिजे. पण खरंच आजची तरुणाई महाराजांचा खराखुरा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवते का? ठेवत असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नसेल ठेवत तर मग काय. यावरती एक वेगळं भाष्य करणारा एक नवा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे. चित्रपटाचं नाव आहे छत्रपती शासन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते मकरंद देशपांडे यांचं. सर मनापासून स्वागत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते किशोर कदम यांचं. सर स्वागत. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गायक आणि संगीतकार नंदेश उमप यांचं. सगळ्या पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. आणि मी विनंती करतो आपण खूप गप्पा मारूयात दोनही सिनेमांबद्दल, मला जाणून घ्यायचं आहे. विनंती करतो कृपया आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय तोच आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे टाटा योद्धा पिकअप. चला हा बाई उद्या होऊ दे व्हायरल. को पॉवर्ड बाय जेमिनी रिफाईन्ड सनफ्लॉवर ऑइल, बादशाह मसाले, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटरना. नाव तर खूप आकर्षक आहे टी अँड ती. मृणालजी तुमचं दिग्दर्शन आहे आणि आम्हाला उत्सुकता आहे की काय हा सिनेमा. खूप फ्रेश आहे, खूप मजा येते गाणी ऐकताना. आत्ताचं ते गाणं तर फार पॉप्युलर झालंय, काय सांगाल? हा सिनेमा ना तरुणांच्या कन्फ्युजनबद्दल आहे. चॉईसेस इतके झालेत आयुष्यामध्ये, अगदी साधं पाणी आणायचं झालं तरी 10 ब्रँड्स असतात, किंवा मित्र असले तरी खूप 10-12 मित्र असतात, मग त्यातला नवरा कुठला, आणि मैत्रिणी असल्या त्या तर असंख्य असतात, मग बायको कोणाला करायचं, लग्न कोणाशी करायचं, हे गोंधळ मनाचे जे उडतात सतत, आणि ती हा गोंधळ का होतो आणि त्यातून आपण कसं बाहेर निघालं पाहिजे याचं कुठेतरी गमतीशीर चित्रण या सिनेमात केलं. वा 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 वा. पण मी बघतोय की साधारण मृणाल कुलकर्णी म्हटल्यानंतर एक पुणे आहेच, यायलाच पाहिजे. या सिनेमात पुणे दिसत नाही आम्हाला, पुण्याच्या बाहेरच गेला सिनेमा डायरेक्ट भारताच्या बाहेर शूट. नाही नाही, आम्ही शूट लंडनला केला, पण म्हटलं काय आमचं गाणं कोणतं आहे, खाल्ली माती खाल्ली माती. त्यामुळे आमच्या चित्रपटात लंडनला शूट केलं असलं तरी असं पुणे ठासून भरलेलं आहे. अच्छा, दिसतं लंडन पण ऐकू येतं पुणे. तेच झालं, तुमच्या सिनेमा नंतर लंडन मधल्यांनी हेल्मेट घालणार नाही असं सांगितलं, एवढा प्रभाव झाला. लंडन मधले नियम बदलले. वा सोनाली,
तुझी काय भूमिका आहे सिनेमात? प्रियांका नावाची व्यक्तिरेखा मी साकारते. मला असं वाटतं की प्रत्येक मुलाच्या आयुष्यात किंवा मुलींच्याही आयुष्यात पहिलं प्रेम हे शाळेत किंवा कॉलेजमध्ये वगैरे घडतं, आणि 90% पहिलं प्रेम हे असफल असतं, म्हणजे त्याचं पुढे काहीच होत नाही आयुष्यात. सो जे पहिलं प्रेम किंवा क्रश किंवा ती ड्रीम गर्ल किंवा ड्रीम बॉय जी आपल्या आयुष्यात असते, ती जी आहे या अनय पंडितच्या आयुष्यातली, ती मी प्ले करते. चौथीत त्याला जो काही प्रेमाचा किडा चावतो तो माझा चावतो, पण ती मुलगी त्याला आयुष्यात मिळत नाही. खूप वर्ष वाट बघितल्यानंतर फायनली तो एक अरेंज मॅरेजसाठी होकार देतो, लग्न करून हनीमूनला लंडनला उतरतो एअरपोर्टवर, आणि समोर त्याला कट्टू 20 वर्षांनी ही मुलगी दिसते. तो सगळा गोंधळ आहे, पण ते जे पहिलं प्रेम किंवा ते क्रश ड्रीम गर्ल आहे, ती मी साकारते. आता विषय निघालाय तर एखादं काहीतरी ऐकायला आवडेलच आम्हाला सर. असं कसं? पहिलं प्रेम. हा, पहिलं प्रेम. पहिलं प्रेम पहिलं नेमकं कुठलं होत? नाही, मृणालच्या फिल्मसाठीच मी 4 ओळी लिहिल्या होत्या की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आहे नाही शेवटपर्यंत काही कळत नसतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आहे नाही शेवटपर्यंत काही कळत नसतं, असता असता विरत जातं, विरता विरता उरतं, तुझ तुला म्हणता म्हणता स्वतःभोवतीच फिरत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तर यानंतर येणार आहे आपल्या पुढच्या सिनेमाकडे, छत्रपती शासन. सर काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल या सिनेमाबद्दल? छत्रपती या नावातच शासन आहे, म्हणजे माझी भूमिका सरांची आहे, डॉक्टर समर. आणि नेमकं शिवजयंती आहे तुमच्या कॉलेजमध्ये, आणि शिवजयंतीचा जो एकूण उत्साह आहे, पण तो अचानक डीजेनी लावलेल्या गाण्यांवर फेटे बांधलेत, त्याच्यावर नाचतायत, गुलाल उधळतायत, जोश आहे, रक्त सळसळत आहे. मग त्या मुलाला ते बोलवतात, तो जो लीडर आहे, आणि त्याला विचारतात की काय नेमकं, ते म्हणे आमच्या आम्ही करणार, कारण का महाराज आमच्या रक्तात आहेत, आमच्या हृदयात आहेत, असं तो बोलतो सगळं. तेव्हा ते एवढंच म्हणतात की राजे हृदयातनं डायरेक्ट तुझ्या रक्तात आले, जरा मध्ये मेंदूत डोकावले असते तर चालले नसते. तर आज दोनही सिनेमातले कलाकार आपल्याकडे आलेले आहेत, आणि पाहुणे आल्यानंतर आमच्या लोकांना तर उत्साह येतोच, काहीतरी आज सादर झालं पाहिजे सगळ्यांच्या समोर. तर आज आम्ही विचार केला की सोनाली कुलकर्णी इथे बसलेली आहे, आणि सोनालीचा एक सिनेमा ज्याचा आम्ही दाखवून झालं लोकांना, नटरंग, खूप फेमस होता आमचा सिनेमा. हा, आमचा सिनेमा. तर दोन्ही कलाकार. मला काय विसरतो तू? नाही सर, सतत सोनाली सोनाली. सरांचा सिनेमा ज्यात सोनाली होती. लोककला लोकनाट्य याच्याशी रिलेटेड आणखीन एक माणूस बसलेला आहे. आम्ही विचार केला की सगळ्यांना पुन्हा एकदा त्या बाजाचं काहीतरी दाखवूया, आणि जाऊया थोडस ब्लॅक अँड व्हाईट काळात. लावणी प्रधान चित्रपटांनी एक काळ गाजवला, आणि तमाशापट म्हणजेच सिनेमा असा एक काळ होता. मला जेवढं नॉलेज आहे, मराठीतला पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा होता तो, एक गाव 12 भानगडी. तर आमच्याकडे पण एक असं गाव आहे, त्यांचा होता एक गाव 12 भानगडी, आमचा एक गाव 1707 भानगडी. त्या सिनेमाबद्दल सगळ्यांनाच माहिती. मी वेगळं काय सांगायचं की गावचा एक पाटील आहे जो दिसायला फार सरळ साधा दिसतोय, पण तेवढा सरळ नाहीये, ज्याचे बरेच उद्योग त्या गावामध्ये चालतात. आणि मग त्याचे उद्योग उघड करण्यासाठी एक पोलीस अधिकारी तमाशामध्ये घुसून, म्हणजे पेटीवादकाचा रोल करत, कशा पद्धतीनं अरुण सरनाईकांनी ती भूमिका केली होती, ते येतात आणि मग कशा पद्धतीनं तो उलगडा होतो. बघूयात हा सिनेमा ज्याचं नाव आहे एक गाव 1760 भानगडी. या कार्यक्रमासाठी सगळ्या पाहुण्यांना विनंती करेन, कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा, जोरदार टाळ्या. सुरुवातीला आपण भेटूयात गावचे सरपंच गणेशपुरे पाटलांना. गावात नवीन पाखरू आले जणू. कोण? सोनाली कुलकर्णी.
नाही प्रार्थना बेरे पुष्कर जो कोण पुष्कर जोग पाटील अरे त्याला तरी सोडा अबे तसं नाही आहे बे हां तसं नाही आहे काय आहे इथं प्रत्येक जण चार चार वेळा येऊन गेलेला तोच एक माणूस असा आहे की पहिल्यांदा आलाय म्हणून म्हणलं गावात नवीन पाखरू आले अरे तर मग नवीन पाहुणा आला असं म्हणायचं असं कसं पाखरू अरे त्यांचं पिक्चर बघितलं आम्ही उडताना मग काय अरे अरे पिक्चर बघितला त्यांचा आम्ही मग काय जबरदस्त पिक्चर मध्ये अर काय सांगतो काय भूमिका केली तुम्ही वटवागळाची पाटील काय बोलताय तुम्ही काय वटवागुळ काय म्हणता त्यांना तुम्हाला ना मराठीची कदर नाहीये तुम्हाला बॅटमन म्हटलं का एकदम सुपर हिरो वाटतो आणि वटवागळ म्हटलं का शिव्या घालता अरे आम्हाला पण माहित आहे त्यांनी सुपर हिरोचा रोल केलाय सर तुम्ही आला म्हणून बरेच दिवस माझ्या डोक्यात प्रश्न होता म्हणजे दोन चार प्रश्न ह्या संदर्भात मला विचारून घ्यायचे होते तुम्हाला ते जे गंबूट राहते गंबूट ते गंबूट घालून पाण्यावर पण चालू शकतो का सर आणि ती छत्री राहते आपली पावसाची छत्री तर ती छत्री आपण ते डिश एंटिना म्हणून लावलं तर टीव्ही पाहू शकतो का त्याच्यावर नाही ना मग एवढं तुम्हाला समजते तर तुम्ही रेनकोट घालून उडताना कस काय दाखवलं त्या पिक्चर आपण पिक्चर हिट झाला त्यांचा झाले स्क्रीन पुढे झाला बरं मला सांगा हा कोण आणलाय या माझा लेफ्ट हँड आहे पाटील आजचे दिवस राईट हँड म्हणा ना नाही काय ना माझ्या हातात कुराड आहे लेफ्ट हँड म्हटलं तर तुमचेच बांधेव हो काय ना चुकून लागले तर दोनाचे चार व्हायचे काय हात लगेच राईट लगेच लगेच राईटला या पण सर तुम्ही आला बरं मला खूप बरं वाटलं सर मनापासून म्हणजे ॲक्च्युली हा सॅंटाक्लॉज टाईपचा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे सॅंटाक्लॉज ॲक्च्युली आज संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण मराठी लोकांना मला सांगायचा आनंद वाटणार आहे सर म्हणजे आमचा प्रोग्राम खूप लोक बघतात त्यांना आवडतं ते कौतुक करतात पण मॅक्स सरांना साधं सुद्धा कौतुक केलं नाही मागच्या टायमाला ते जेव्हा आले तेव्हा सगळ्यांसाठी मोठी गिफ्ट घेऊन आले ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी एकदा म्हणजे खरं सांगतो आज आज खरं खरं चान्स आहे ए ऐका रे आज जरा चांगलं करायला चान्स आहे आज सर इकडे एक मिनिट मागच्या टायमाला जे दिलं ते घेऊन जाते काय चालू आहे तुमचं हा 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 मालक बापरे आता कॅरेक्टर सापडलं तुला मालक झेल्या अन्ना येत आहेत झेल्या अन्ना येत आहेत बोलवत या ना वा 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 झेले निळू अन्ना येत आहेत या ना प्रार्थना शाळेवर या नाही 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 अण्णा काहीतरी चुकते वाड्यावर या असं असतं ते वाड्यावर या प्रार्थना आहे ती हा ही शाळेवरच चांगली वाटत मग सोनालीला बोलवा काय सोनाली एका डान्सचं 3 लाख रुपये कोण देणार लढा का खुळा तू नाही हा 3 लाख रुपये किती एका डान्सचं माझ्या बापाला नाही जमणार एवढे झालं मीच भाड्याच्या वाड्यात राहतोय आता पण हे 3 लाख रुपयाची न्यूज खरी आहे म्हणजे काय एवढे पैसे काय सांगू तुम्हाला मग एक काम करा अण्णा हा मला द्या मी मिशा काढतो डान्स करतो पाटील आपल्याला मिळत नसतात इतक्या वेळा साडे नसले आतापर्यंत करोडपती झालो असतो नाही अरे लोखंडवाल्याला बंगला असता माझा हा कसं दिसलं असतं ते लोखंडवाल्याला भंगारवाला राहतो बघा कसं करतोय दमन घे अंबाड्यात घालीन त्याच्या आपल्या आपल्यात मारामारी नाही करायच्या एक मिनिट इकडे धक्काला हे कोण म्हणायचे पाटील आम्हाला नाही ओळखला होय इडपीवर या
बघा माझी आठवण येते का? किशोर कदम काय म्हणलं? किशोर कदम ह्यो किशोर कदम किशोर कदमांची चारोळी बनायच्या पेक्षा मोठी असते. करा करा अपमान करा अजून करा अजून काय उपमा द्यायच्या असतील द्या करा अपमान. काय अपमान केलं तुमचं? हा काय अपमान केलं तुमचं? अरे चारोळीच बोललेत ना. हा असं बोलले का नंदेश उमपच्या नागपुडे तुमच्या पेक्षा मोठे असं बोलले का? मग जास्त बोलायचं नाही यांना. हे बघा इथं सगळ्यांसमोर तुमचे पत्ते उघडे करीन मी आणि सगळ्याला सांगून देईन तुम्ही कुठं कुठं कोणाकोणाला डांबून ठेवलंय ते. असू द्या असू द्या रागा रागात असं बोलू नये असं बोलू नये बाबा शांत बसण्याचे किती पैसे घेशील. थांबा थांबा ते आधीच्या पंच मधून बाहेर नाही आली. थांबा थांबा हो असू द्या असू द्या. आली का आहे बाकी अजून ते सांगा मला. तुम्ही सांगा तुम्ही कस काय येणं गेले? गावच्या शाळेत एक नवीन मास्टरीन आली ओळख करून घ्यायला पाहिजे. काय सांगता कशी आहे एकदम खास आहे का? ते काय माहित नाही पण समधे म्हणत्यात समध्या बाया एकीकडं आणि ती एकीकडं अक्षरात जणू सांगता काय. एक काम करा बाईला वाड्यावर बोलून घेऊन या. पण आली नाही तर आली नाही उचलून घेऊन या. काय करायचंय उचलायला गेलाय बाई शाळेवरची बाई. अबे तुला बाई सांगितलं होती आखी शाळा घेऊन आला तू. हे काय बोलले अण्णा? बोलले मराठीची बाई आहे. अरे ही तर भूगोलाची आहे. पाटील तुम्ही मला इथे बोलवलं शक्य आहे का ते? काय खोटं बोलता? माझ्यासारख्या सुंदर अबला स्त्रीला तुम्ही इथे वाड्यावर बोलवलं? अबला? अरे तो डबला आहे डबला. या तर आता डबला म्हटलं आता डबस डबस कुराड तोडली माझ्यावर वाईट नजर टाकतो काय काय. अरे माझ्यावर वाईट नजर टाकतो मी आता पोलिसांकडे. अरे तुला काय हात तरी लावलायचा आम्ही? काय हात लावलाय काय नका तिच्या वाटेला. एक काम करा तिला ताबडतोब तळ घरात कोंडा. आपली आकड नाही घेत तळघर. अरे मग तिच्या आवडीचं गाणं लावा 10 मिनिटात तळघर तयार होईल इथे इथं. म्हणजे पाटील असं काय वाचायला तिला बेशुद्धच पडली डायरेक्ट. हे मकरंद देशपांडे सरांच्या प्रायोगिक नाटकाचं स्क्रिप्ट. मला लय आनंद झालाय. मी काम केलंय. अरे केवढं जड आहे केवढं जड आहे ते. तसंच ऍक्च्युअली मध्ये त्याचे 3 वाक्यात 5 फंबल राहतात. हे कुठं जमणार आहे? पाहिल्या पाहिल्या बेशुद्ध पडले. एक काम करा येला आतल्या खोलीत उचलून ठेवा. ठीक आहे पाटील उचला. कसं उचलणार आहे? पाटील मी काय म्हणतो याच खोलीला आपण मातली खुली म्हणून. हरकत नाही आयडिया चांगली आहे. पाटील इकडे या. काय मी काय म्हणतो
जत्रा जवळ आली गावात तमाशा आणला पाहिजे. अरे इथं आमचा आम्हाला सुधरणं काय चालू आहे? तुम्हाला तमाशाच पडले? अरे काय परिस्थिती ओढवली ते तरी बघा आधी. इलेक्शन जवळ आली ती लय फायदा होईल बघा. हा लावणीची बाई म्हणजे एकदम अप्सरा आहे जणू. नाही नाही हिच्या टायमाला पण तुम्ही असंच बोलले होते अप्सरा अप्सरा. एवढा मोठा पसारा घेऊन आले आमच्याकडे. अरे सांगतो अप्सराच आहे ती सोनाली बाई गडकर. चला मी लगे लग फाडा. चला चला चला. एक निनावी पत्र आलंय. तुकडटवाडीत अनेक छुपे गुन्हे होत आहे. अनेक बायका गायब होत आहे. कोमल खरात नावाची एक मास्तरीन बाई पण गायब झाली. साहेबांना सांगायला पाहिजे. साहेब चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही आणि प्रार्थना बेहरीचा चित्रपट कॉफी आणि बरच काही. चुकीला माफी नाही आणि ज्यांना या वर्षी नॉमिनेशन नाही त्यांना झी गौरवची ट्रॉफी नाही. ऍक्च्युली या चित्रपटात मी नाही पण मी असण ही गरज आहे या सिनेमाची म्हणून मी इथे आलोय. सर वास करा ना आता पुढच्या एपिसोडला याच्या वाजंत्रीची गरज नाही. घ्या घ्या दोन चार घ्या अजून चालेल. ऍक्च्युली इथे फक्त पंच वाजताच म्युझिक नाही एवढं लक्षात ठेव. सर 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 एक लेट लेट एक लेटर 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 आहे. तुकडटवाडीमधून रात्रभर बोललास तरी चालेल. आपल्याला सवय रात्रभर जागायची. एक वाक्य धड बोलता येत नाही. निनावी पत्र आलंय कोणाच. बघू इकडे या तुकटवाडी मध्ये काय चाललंय याच काही नेम नाही. काय सांगता येत नाही काय. गेले अनेक दिवस असं लोक म्हणतायत की तिथे काहीतरी घडतंय कुणीतरी आहे. अचानकपणे त्या गावात काही बायका गायब होत आहे. आणि त्या बायका नेमक्या कुठे गायब होत आहेत हे कळायला मार्ग नाही. यासाठी माझ्याकडे एक स्पेशल ऑफिसर आहे. मी त्याला इथे आता बोलवणार आहे. भाऊ सरनाईक. आज काही पाठ पण केलंयस का ह्याच्यावर स्किट काढणार आहे. हाय काय होतंय ते घशात काहीतरी अडकले. टाय लावलायस तू पहिल्यांदाच. सवय नाही. सो भाऊ
तुम्हाला इथे बोलवलंय कारण तुम्हाला एक मोठी जबाबदारी देणार आहे. एक मोहीम तुम्हाला फट्टे करायची आहे. नको सर, मी जीवन आलोय. खाण्याविषयी बोलत नाही. इन्व्हेस्टिगेशन करायचंय. नाही सर, नको. खरंच ते लेट असतो. लहानपणी खूप घेतले जसं इन्व्हेस्टिगेशन. मला ना आवडत. म्हणजे ते कांजण्यासाठी घेतलेत, गोजीरसाठी घेतलेत, गोवऱ्या झाल्यात त्याच्यासाठी घेतले. गोवऱ्या नाही, गोवर. गोवर होत. गोवर झाले त्यासाठी घेतले. आणि सटर घरप याच्यासाठी. सटर घरप नाही, घटसर्प. आणि तू बोलतोयस ते आहे वॅक्सिनेशन. मी सांगतोय ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास. तपास? तुला तपास करायचा आहे थुकरटवाडीत जाऊन. कशाचा सर? थुकरटवाडी मधून काही बायका अचानक गायब होत आहेत. चुकतंय सर तुमचं. बायका नाही, पुरुष गायब होत आहेत जे बायकांचे रोल करतात. तू म्हणतोयस ती थुकरटवाडी वेगळी, ही थुकरटवाडी वेगळी आहे. ही वेगळी आहे थुकरटवाडी. जिथे तुला जायचंय आणि तपास करायचाय की तिकडे नक्की काय काळोबेर आहे. तुला जमेल? यस सर. मी वेश बदलून जातो. गरज नाही, असाच जा, कोणी ओळखत नाही तुला. आणि फारच वेश बदलायचा असेल तर तोंडून बघ, काहीतरी बदलेल. सर, सर मी भाजीवाला बनून जातो. ओके, तू भाजीवाला बनणार आहेस. यस सर. तुला भीती वाटत असली तर मी पण वेश बदलून येतो. तू भाजीवाला तर मी कोण असेल सांग? तुम्ही फ्लॉवरची भाजी बनवू शकता. फ्लॉवर भाजी म्हणजे कसं? हे तसंच दिसतंय सर. निघतोस का? तुम्ही खरंच या चित्रपटात आहात? काय खरंच चित्रपटात आहात का तुम्ही? या नाही. मग कशाला केलंय सगळं? ते म्हणाले की माझं काही स्किट मध्ये आहे का, मी घरी जाऊ. म्हटलं थांबा, मी काहीतरी करतो. म्हणून हा इन्स्पेक्टर अख्खा बदलून टाकला एका मिनिटात. येतो सर. ओके, फ्लॉवरची भाजी. वन मिनिट. ओ, यामुळे बोलला का? खूप वाढलेत. हे काय रे? तर तो आरसा आहे. आरसा यार, हे एकदा घ्यायला पाहिजे. मस्त आहे. अरे बोलवा की. अरे बाई ना बोलवा. बाई या. चल बद्रिके, चल. अरे काय ती सोनाली कुलकर्णी येणार, ती अतुल कुलकर्णी आला डायरेक्ट. काय म्हणताय तुम्ही? हे बघा, आम्हाला लावणीचे रंग बघायचे, नटरंग नाही. पण तुम्ही हाय कोण? मला नाही ओळखलं. नाही असं न करतो सांग. फॅन्टॅस्टिक म्हणतात मला. काय काय काय? फॅन्टॅस्टिक. काय नाही फॅन्टॅस्टिक नाही, काहीतरी मिस्टेक आहे मावशी. पुष्की
मी कशी दिसते? एकदम फटाकडी ना? फटाकडी हो हो हो, तो पुष्की आणि फटाकडी पुष्की. एक मिनिट, पुष्कीला बोलायचं कारण नाही सांगून ठेवती. पुष्की की नाही त्याचा सिनेमा घेऊन आलाय. पुष्की मस्त सिनेमा आहे, तुला ऑल द बेस्ट. बरं का, दोन हिरोईन आहेत ना, एक सोनाली एक प्रार्थना, बरोबर की नाही? पण ह्या दोघींमधली आंटी कोण आहे? काय, ह्या दोघींमधली आंटी कोण आहे? आंटीचा काय संबंध आहे? ते सिनेमाचं नाव आहे ना, ती आंटी. मावशी, ती आंटी नाही, ती आंटी. ती आंटी? अच्छा, ती आंटी. पण आंटी कोण आहे? आंटी तू आहेस. तू आहेस आंटी तू. तर मंडळी, सुरू आहे आमचा सिनेमा एक गाव 1760 भानगडी. आपण पाहिलं की थुकरटवाडीच्या मोहिमेवर पाठवण्यात येत आहे इन्स्पेक्टर भाऊ सरनाईक यांना. आता बघायचंय की भाऊ सरनाईक कशा पद्धतीनं गावात दाखल होणार आणि सरपंचाचा खरा चेहरा सगळ्या गावासमोर येणार का, पाहुयात उद्याच्या भागात. तर मंडळी, या होऊ दे व्हायरलचं पर्व खूप गाजलं आणि या होऊ दे व्हायरलच्या पर्वानं दिली आपल्याला एक महाविजेती, मुंबईची स्नेहल शिदम. तर आता स्नेहल शिदम आणि भारत गणेशपुरे हे एकत्र येत आहेत या पुढच्या ॲक्टमध्ये. जे झालेत सर्वसामान्य नवरा बायको आणि त्यातल्या नवऱ्याला लॉटरीचा खूप नाद आहे. आता बघायचं आहे त्याला लॉटरी लागते का आणि लॉटरी लागली तर घरात काय घडणार आहे. जोरदार टाळ्या स्नेहल शिदम आणि भारत गणेशपुरे यांच्यासाठी. सापडतच नाही बाई. ओ जरा इकडे बघा, खर खर सांगा, माझ्या पाकिटातली 10 नोट कुठे? डोळ्यात डोळे घालायला लावून तुम्हाला माहित नाही म्हणून राग आला ना माणूस काही पण करू शकतो, किंवा खून पण करू शकतो. मी खून आणि तुम्ही ते जुरळ मेलं ना, ते सुपलीत उचलून बाहेर टाकता येत नाही तुम्हाला. हाताला थरथरी भरते यांच्या. मला ना खात्री आहे ते पैसे तुम्हीच घेतले असणार. बरोबर नाही हे. ही 2000 रुपयाची नोट कुठून आली? हा, अरे डोळे फुटले का तुझे? 2000ची नोट आहे का? ते लॉटरीचं तिकीट आहे ना, पाय बरोबर. अच्छा, मग म्हणजे माझ्या 10 रुपयाचं तुम्ही लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. मी ते काबाड कष्ट करून संसार चालवते आणि हा माणूस लॉटरीचे तिकीट विकत घेतोय. अरे एवढा कांगावा कशाला करून आली? लॉटरीचं तिकीट लागलं तर 1 करोड रुपये भेटणार आपल्याला. 1 करोड. गणेशपुरे, हा न्यूज पेपर आहे तुमच्याकडे, तू काय रद्दी बोल. नाही नाही नाही, मग ते मी लॉटरीचे तिकीट काढले ना, ते बघ ना जरा नंबर घ्या. तुम्हाला पण लागला का नाद लॉटरीचा? बघ ना, हा आधी आधी. भेटलं यार, भेटलं. एका नंबर न हुकलं तू. म्हणजे ह्या लॉटरीतला एकच नंबर छापून आलाय. मी काय म्हणतो, आपण दोघांनी एकत्र काढलं होतं ना, तुमचं लॉटरीचं तिकीट बघावर लागले. यांना काय लागणार आहे? यांना आयुष्यात फक्त एकच लॉटरी लागले, ती म्हणजे मी. तू लॉटरी नाही, पनौती आहे. पनौती माझ्या आयुष्यात. चुपस. 4 0 0 2 8 7 5 4. अरे लॉटरी लागली, अरे अरे लॉटरी लागली आपल्याला. अरे 1 करोड रुपयाची लागली. अरे 1 करोड रुपयाची लागली. अरे 1 करोड. पण गणेशपुरे, आपण दोघांनी एकत्र तिकीट काढलं होतं ना. हा, मग मला वाटतं तुम्हाला पहिलं माहीत होतं, म्हणून तुम्ही मला हे तिकीट दिलं आणि लॉटरीचं तिकीट तुम्हाला ठेवलं. चॅप्टर माणूस आहे तुमच्यासारखा कोण नाही, मला माहिती आहे ना. हे असं पुढचं मला माहीत असतं तर मग हिच्या बरोबर लग्न कशाला केलं असतं. लॉटरी लागली, लॉटरी लागली. ते मला माहित आहे, मला हिच्यातला अर्ध पैसे पाहिजे.
माझ्या नवऱ्याची कष्टाची कमाई येते. चला निघा, पैसे पाहिजे त्यांना. आता कुठं त्याच्या कष्टाला फळ मिळाले आणि ह्यांना पैसे पाहिजे. चला निघा इथून. मला तर नाही कस्तुरीच होते, छातीत नुसतं धडधड होते माझ्या. मला तर वाटतं आनंदाने अटॅकच येईल बाई मला. येऊ दे, हार्ट अटॅक येऊ दे. आपण लय मोठ्या दवाखान्यात इलाज करू, पैसे आहेत आपल्याकडे. एक गोष्ट लक्षात ठेव, आता हे नायट्रक खास गसकरण हे असे रोग नाही आणायचे. आता आपल्याकडे पैसे आहे, स्टँडर्ड रोग झाले पाहिजे आपल्याला. हाय बीपी, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर हार्ट फेल, असे मोठे मोठे रोग. देवासमोर ठेवते. हा ठेव देवासमोर ठेव. देवन दिली आपली लॉटरी, देवन आपल्याला करोडपती बनवली. खूप कानातले घेणार खूप. तू नाही का ट्रेन मध्ये भैया येतो, 10 रुपयाला एक आणि 25 रुपयाला तीन देतो. हा मी त्याला म्हणा, देखो भैया 5-50 एकदम लेने काय, ठीक से भाव लावो बाबा. अरे काय तू अंगातून गरबी जाणारच नाही काय? अरे मी तुला इकडे हिऱ्याच्या दागिन्याची गोष्ट करू आलो, तू 5-5 रुपयाचे ट्रेन मध्ये दागिने घेऊन राहिले, याला काय अर्थ आहे काय? आणि आपण आपल्या घराला आहे ना, मखमली पडदे लावून घेऊ बाई. खालचा सतीश आहे ना पवारांचा, तुम्ही याला माझ्याकडे सारखा बघत असतो. मी नाही बघत त्याच्याकडे, पण मला लाजच वाटते. पण तू दिसली का त्याला पूर्ण? नाही ना. मग एकदा दिस ना, तो तुझ्या घराला पडदे लावून घे. आपण आहे ना मोठी गाडी घेऊ, एकदम मोठी गाडी घेऊ. हा त्याच्यामध्ये ना माझ्या आईयांना, तुमच्या आई बाप, माझा भाऊ, बहीण, वहिनी, आत्या, मावशी सगळ्यांना घेऊन ना आपण पिकनिकला जाऊ, महाबळेश्वरला जाऊ, खंडाळ्याला जाऊ. शाळेच्या ट्रिपला चाललो का आपण? अरे आपण जाणार आहे लंडन, पॅरिस, दुबई, गिबई, असं मस्त परदेशात फिरून येणार आहे. काय नको बाई, तुमची बहीण यष्टीत वक्ती, आता तिथं विमानात वक्ती म्हणजे श्रीमंतीला शोभलं पाहिजे ना ते. हा हा बरं, आपण मग काय करू, गाडी घेऊ, मोठी गाडी घेऊ एकदम. मी तर म्हणते ना टेम्पोज घेऊ, 407 वाला, तिथं मध्ये कळकुंड टाकू, वरती माझी माणसं बाहेरची, खाली तुमची माणसं बसू, आणि आपण दोघांना ड्रायव्हर संगत बस. ऐकून घे, आपण आपल्या बबलूसाठी की नाही शाळेची बस लावू. कशाला? इथंच तर आहे त्याची शाळा. मग असे ना काय झालं तर मग पैसे आहेत आपल्याकडे, श्रीमंत. आपण ड्रायव्हरला सांगू पोट्ट घरातून निघालं, घंटाकभर फिरवायचं आणि मग शाळेत सोडायचं. शाळेतून निघालं, घंटाकभर फिरवायचं, मग घरी सोडायचं. असं सोसायटीला दिसलं पाहिजे का आपलं बरोबर शाळेच्या बस मध्ये मस्त असं. ऐका ना, आणि आपण आहे ना ते इडलीचं भांडं घेऊ, आप्याचा तवा घेऊ, आणि पहिलं म्हणजे ना तो चकल्याचा सोऱ्या घेऊ बाई. ती सोनावणे बाई चकल्याचा सोऱ्या मागायला गेली ना की नेहमी भाव खाते. आता बघा तिच्या नाकावर टिचून आहे ना, महिनाभर गच्चीत वाळवण घालते की नेहमी, बघा तुम्ही. माफ करा मगाशी मी तुमच्यावर आळ घेतला खोटा खोटा. तिकीट लागले 1 कोटीच, अभिनंदन करा. मी काय म्हणतो आता पार्टी झालीच पाहिजे. हा पार्टी म्हणजे अशी तशी नाही, 5-स्टार हॉटेल मध्ये पार्टी देणार आहे मी. 5-स्टार मध्ये जाऊन सगळ्यांनी पाव भाजी खायची, पाहिजे तेवढे एक्स्ट्रा पाव मागवा तुम्ही. पागल झाली की? 5-स्टार मध्ये लोक पाव भाजी नाही खात. 5-स्टार मध्ये कसं राहते मेनू, चिकन मंचुरियन, लॉलीपॉप, फ्राईड राईस, शेजवान राईस, असे राहते सगळे मेनू. पुरे सगळे चायनीजच्या गाडीवरच मेनू सांगते तुम्ही. पार्टी मी देणार ना, गुपचूप खा ना मग. हा तुला काय ओ इकडे नाही, हे सगळे आपल्याकडे अचानक गोड बोलायला लागलेत. मला ना काहीतरी गडबड दिसते बाई. आपण आपले पैसे ना सिक्युरिटी मध्ये ठेवले पाहिजेत. पैशाच्या सिक्युरिटी साठी ना माझ्या आई आणि अण्णांना बोलवून घेऊ आपण. म्हणजे त्यांची कशी तिजोरीवर एकदम बारीक नजर राहील. तुझ्या आईला बोलून घेऊ, तुझ्या आईची तिजोरीवर एकदम बारीक नजर राहते. तुम्हाला सांगतो, हिच्या आईला हिच्या एरियात सीसीटीव्ही म्हणतात. म्हणजे लक्ष ठेवते ना सगळीकडे. म्हणून गणेशपुरे काय असतं, जे श्रीमंत लोक असतात ना ते लोक कुत्र पाळतात. कुत्र पाळतात, तिजोरीवर लक्ष ठेवायला. नाही पाळा तुम्ही कुत्र, कुत्र्याची काय गरज नाही ना, हिची आई उठले येणार आहे ना. नाही म्हणजे लक्ष ठेवासाठी म्हणतो मी. वहिनी तुमच्यासाठी सांगतो, श्रीमंत लोक ना 2-2 लग्न करतात. 2-2 काय सांगतो मग? हे तर माहितच नव्हतं मला. मग चांगलीच गोष्ट खबर सांगितली.
काय असतं माहितीये काय, आता एवढी संपत्ती होणार तरी वारस पाहिजे ना लक्ष ठेवायला, पण दुसरा जरा डल्ला मारून गेला तर? हा अरे यार हे बरोबर आहे, मग दुसरं लग्न करणं फारच गरजेचं आहे. काही गरज नाहीये त्याची, तर आपण परत एकदा लग्न. कोण आहे, कोण आहे, कोण? झोपली काय? हा अरे देवा, हा हा हे बाई मला स्वप्न पडलं तांब्या पडल्याचं. तांब्या पडला म्हणजे अपशकून झाला. खरं श्रीमंतीच्या नादात दुसऱ्या लग्नाचं मनावर घेतलं तर नाही. इतके दिवस मी संसार रेटला होता, पण आता दुसरीच कोणतरी येणार आणि माझ्या माड्यावर बसणार. बाई काही कळतच नाहीये मला. काय कोण? चोर चोर. घेतलं यार ते लॉटरीच तिकीट. हा चांगली झोप लागत होती रातची, आता झोप नाही. बाई एवढ्या रात्री यांना कोण मिस कॉल देत असेल? ते बाजूची पवारांची आहे ना पोरगी. श्रीमंतीच्या नात्यात दुसरं लग्न केलं तर? ओ कोणाचा फोन आहे एवढ्या रात्री? कोण मिस कॉल देत आहे तुम्हाला? कोणाचा फोन आहे तो? कोणाचा फोन आहे? फोन नाहीये कोणाचा, अलार्म लावून ठेवले 5-5 मिनिटाचे. झोप लागले आपल्याला, चोरांना घेऊन गेला तर मग जागा राहण्यासाठी. हा तुम्ही माझी शपथ घ्या, तुम्ही खरंच दुसरं लग्न करणार नाही ना? अरे असं नाही, काय करणार आहे, तूच माझी राणी आहे लक्षात ठेव. हा अरे देवा, आपलं जे चाललं होतं ना तेच लई बरं होतं. हो ना, नुसतं लॉटरी आपल्या घरात आली ते हे अवस्था आहे. ऍक्च्युअल पैसे आले तर कसं काय जगणार आहे आपण? एकदा पाहून घे हाय गद, हां झोपून राहू आता. हां बघू सगळं पण कोणी येत नाही. बर झालेले भोका पडले. हा हे आपल्याला नाहीच पाहिजे, हे अशा हारामध्ये करोड रुपये नसले तरी चालतात, पण आपण मेहनत करू आणि मेहनतीच्या 1000 रुपयात खाऊ पण सुखानं झोपू. हा तर मंडळी खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये ती अँड ती आणि छत्रपती शासन या दोन चित्रपटांच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत. यांना एका भागात तर आम्ही बाय बाय करणार नाही आहोत. सगळ्यांना विनंती करतो की उद्या सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर या तुकरटवाडीमध्ये राहा, आपण खूप मजा करू. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टाटा योद्धा पिकअप. चला हवा योद्धा होऊ दे व्हायरल. को पावर्ड बाय जेमिनी रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल, बादशाह मसाले, कॉस्मेटिक पार्टनर डॅझर, इटरना.